मित्रो नमस्कार, आपण शिरोळ तालुक्यातील नान्नी या गावी आलेलो आहे आणि हे BSc ॲग्री झालेले आपले शेतकरी आहेत. तर आपलं GP बायोफटचं त्यांनी तंत्रज्ञान यूज केलेलं आहे, तर GP बायोफट प्लस त्रिसूत्री फॉर्म्युला यूज केलेला आहे तिने. तर आपण त्यांच्यातून काय GP बायोफटमुळं बेनिफिट झाला आहे किंवा त्रिसूत्रीचा काय बेनिफिट झाला आहे हे त्यांच्यातून आपण ऐकूया. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव गाव जरा पत्ता सांगा. माझं नाव प्रवीण दादा मोगलाडे, राहणार नांदणी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. बरं. हे GP वायफायचं तंत्रज्ञान तुम्ही केव्हापासून यूज करायला सुरुवात केलेली आहे? हे गेले 2 वर्ष झालं यूज केलेलं आहे. बर. अगोदर ह्या प्लॉट मध्ये ऊस म्हणावं तसा वाढत नव्हता. बर. पाणी भरपूर आहे, खत पाणी सगळं करत होत, आपटेक यंत्रणा नसल्यामुळं तेवढं हे आपल्याला आपटेक यंत्रणा नसल्यामुळं ऊस वाढत नव्हता. हे GP वायफायच्या तुम्ही किती आळवणी, किती स्प्रे यूज केले? ह्याला 2 आळवणी केल्यात आणि 4 स्प्रे केल्यात. 4 स्प्रे केलेत. बरोबर. कोणती कोणती औषधं वापरली काय सांगू शकता का तुम्ही? आम्ही पहिल्यांदा पॉवर एक वापरलं आळवणीसाठी. बर. आणि शिल्ड एक वापरलं आळवणीसाठी. परत ग्रो हे फवारणीसाठी वापरलं. बर. आणि नायट्रो ब्लूम हे आळवणीसाठी वापरलं. बर. तुम्हाला नेमका असं काय चेंजेस जाणवला की तुमच्या प्लॉटमध्ये? हे प्लॉटमध्ये चेंजेस म्हणजे आपल्याला जाडी मिळाली. बरं. जरा जाडी दाखवू शकताय? जाडी. आणि ह्या कुंभऱ्यांची जाडी जबरदस्त आहे. बरोबर. म्हणजे एकसारखा तुमचा प्लॉट आहे. बरं. आता किती महिने झालेले याला? बरोबर आता 17 महिने झाले. 17 महिने. आडसाल लागणं आहे तुमची? बरोबर. हे ज्या आडसालीच्या लागण्याच्या तुम्हाला किती कांदे देतात जरा मी अजून दाखवू शकता काय? बाकी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 37 कांड्या पत्र गेलं आहे जवळजवळ ऊस. हा 37 ते 40 कांड्या परवा आपण व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये जवळजवळ 40 कांडे होते, फोटो टाकल्यानंतर जरा पडला ऊस, त्याच्यामुळे आपल्याला ते कांडे व्यवस्थित मोजता येईल झाला. पण प्लॉट एकसारखा आहे सगळे. पान बिन बघितलं तर पान बघा घ्या, आज कुंभरीचं पान कसं आहे, एकदम जबरदस्त असं पान आहे. दुसरी गोष्ट अनेक म्हणजे पाण्याचा ताण धरून ठेवण्याची क्षमता वाढल्या. बरोबर. म्हणजे एकंदरीत जमिनीचा पोत कसा वाढतो? जमिनीचा एकदम मार राहणार आहे इथं. आज पाणी सोडलं की चालत जायला लागते दुसऱ्या दिवशी. बर. आणि परत आणि चौथ्या दिवशी म्हणजे पाणी सोडायला लागते असं राहणार आहे. बरोबर. इकडे जमीन भरपूर आहे. हा किती एकरचा प्लॉट आहे तुमचा? हा 2.5 एकरचा प्लॉट आहे. 2.5 एकर आहे. बरोबर. आता आंतरपीक आंबा हा चुकू आहे. आंब्याच्या बागेमध्ये तुम्ही हे केलंय नाही? आंब्याची चुक्कूची बाग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हे हा प्लॉट हे केला 2.5 एकर. बरोबर. पण हे तर अवरेज किती आहे रेग्युलर तुमचा? अवरेज रेग्युलर माझे बाबा पिकवत होते, ते 40 टनाच्या वर आजपर्यंत गेले नाही. बरोबर. आता ह्या वर्षी कमीत कमी 2 टनाच्या अपेक्षा आहे मला. आहे. बरोबर. गुंठ्याला 2 टन म्हणजे 1 टन 80 टन पाहतो. बरोबर. म्हणजे GP मुळे तुम्हाला किती अवरेज वाढेल असं वाटतं? GP च्या तंत्रज्ञानामुळे. GP च्या तंत्रज्ञानामुळे 20 टन एकरी तर 100% वाढण्याची अपेक्षा. हा म्हणजे 8 सालीमध्ये तुम्हाला 20 टनचा फरक पडणार. म्हणजे तुम्ही या GP च्या तंत्रज्ञाना समाधान आहे? हो, समाधान आहे. आणि तुम्ही त्रिसूत्री फॉर्म्युला यूज केलाय? सेंद्रिय फॉर्म्युला यूज केलाय. सेंद्रिय प्लस रासायनिक जैविक असं वापरले. बरोबर. म्हणजे तुम्ही GP च्या तंत्रज्ञानावर समाधान आहे? हो, समाधान. म्हणजे एकसारखा सगळी प्लॉट प्लॉट जरा पडलाय, त्याच्यामुळे आपल्याला ही करता येत नाही, पण अतिशय चांगल्या पद्धतीने प्लॉट आलेला आहे. म्हणजे तुम्ही ह्या GP च्या तंत्रज्ञान पूर्णपणे समाधान आहे? हो, समाधान आहे. बरोबर. इतर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकताय? इतर शेतकऱ्यांना एवढंच सांगू शकतो की आपलं कमीत कमी बजेटमध्ये आणि त्रिसूत्री फॉर्म्युला यूज हे शेतकऱ्यांना, प्रत्येकाने शेतकऱ्यांना हे करायलाच पाहिजे. नुसतं शेण खत, नुसतं रासायनिक खतावर ऊस आणणे किंवा इतर पिकं करणे हे आपल्याला खर्चिक होत जाते. बर. आणि जमिनीची पण पोत बिघडत जाते. ह्या गोष्टी ह्या तंत्रज्ञानामुळे जमिनीची पोत माझ्या भरपूर प्रमाणात सुधारली असं मला वाटते. बरोबर. म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधान आहे? हो, समाधान. बरोबर. साहेब, GP बायोफट संस्था तुमचे 87 आभार आहे. थँक्यू.